सौभाग्यवतींनी संक्रांतीमध्ये हळदी कुंकू का करावे व वाण काय द्यावे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रांती मराठी या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये सुद्धा हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. परंतु वेगवेगळ्या रीतिरिवाजांनुसार पण महाराष्ट्रामध्ये स्त्रिया खूप उत्साहाने हा सण साजरा करतात. आपण हा सण 3 दिवस साजरा करतो. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत व तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये सुवासिनी स्त्रियांना बोलवून विधिवत हळदी कुंकू देऊन वाण दिले जाते. एकमेकांना हळदी कुंकू लावणे म्हणजे समोरच्या स्त्रीला आदिशक्ती पार्वतीचे रूप समजून देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. एकमेकींना वाण देणे म्हणजे एकमेकांसोबत आनंद साजरा करणे होय. यामुळे आपण आपल्या घरी आलेल्या सुवासिनी स्त्रीच्या रूपामध्ये साक्षात आदिशक्तीचीच पूजा करतो. म्हणजे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना जागरूक व श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून स्त्री एक प्रकारे दुसऱ्या स्त्रीमध्ये देवत्वाची पंचोपचारातून पूजा करीत असते व वाण देणे या विधीतून स्त्रीचा सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते. हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गाची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. तर मैत्रिणींनो, हळदी कुंकू व वाण देण्यासोबतच तिची बोरांनी सुद्धा ओटी भरावी. त्याच प्रकारे सुवासिनींना अत्तर पण लावले जाते. अत्तर लावण्यामागचे कारण म्हणजे अत्तराच्या गंधामुळे शक्तिरूपी स्त्रीला प्रसन्न वाटावे, मन प्रफुल्लित व्हावे यासाठी स्त्रियांनी सुवासिनी स्त्रीला अत्तर लावणे गरजेचे आहे. सुवासिनी स्त्रीची ओटी भरणे म्हणजे दुर्गा देवीचे ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या इच्छाशक्तीला आवाहन करणे होय. वाण निवडताना नेहमी उपयोगात येणारी वस्तूच निवडावी, पण ती वस्तू सौभाग्याशी संबंधित असली पाहिजे. स्त्रीच्या 16 श्रृंगारामधील एखादी वस्तू तुम्ही वाण म्हणून निवडू शकता. यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते. त्यासाठी विनंती आहे की सौभाग्याचे प्रतीक असलेली वस्तू तुम्ही निवडावी. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्याच्या मकर संक्रमणाचे दैवतीकरण केले आहे. या काळामध्ये स्त्रियांनी हळदी कुंकू करून वाण देण्याचे खूपच महत्व आहे. त्यातल्या त्यात सौभाग्याच्या वस्तू वाण म्हणून देणे हे अत्यंत शुभ मानले जाते. कारण एका सुवासिनी स्त्रीसाठी आपल्या पतीपेक्षा सौभाग्यापेक्षा कुठलीच गोष्ट जास्त महत्वाची नसते. आपल्या सौभाग्याची उत्तरोत्तर उन्नती व्हावी म्हणून सौभाग्य अलंकाराचीच निवड करावी. वाण विकत घेण्यासाठी खूप खर्च करण्याची गरज नाही. वाण का दिले जाते व ते कसे असावे हे खोलात जाणून घेण्यासाठी कुंतीच्या वाणाची आपल्या चॅनलवर उपलब्ध असलेली गोष्ट एकदा नक्की बघा. हळदी कुंकू लावल्यानंतर तिळगुळ देऊन नमस्कार केला जातो. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा आधार घेऊनच वाण दिलं पाहिजे. तसेच पूजाविधी व मंगल संस्कारामध्ये कुंकवाबरोबरच हळदीचेही तेवढेच महत्व आहे. हळद व कुंकू हे सौभाग्याची वस्तू मानली जाते. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवाला खूप मान देतात, कारण ते त्यांचे सौभाग्याचे लेणे आहे. आजची स्त्री कितीही मॉडर्न असली तरीही मंगल प्रसंगी सणावाराच्या दिवशी कपाळी कुंकू लावायला विसरत नाही. हळदी कुंकवाचे महत्व सुहासिनी स्त्रियांसाठी अनन्यसाधारण आहे. कुठल्याही स्त्रीला बघा, कुंकू लावते म्हटल्यानंतर कितीही गडबड असो तरीही ती कुंकवासाठी थांबतेच. आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतामध्ये कुंकू लावण्याची पद्धत अद्यापही निरंतर चालूच आहे. समाजातील सर्व स्त्रिया हळदी कुंकवाचा समारंभ करण्याची पद्धत आज तगायत सुरू आहे. जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात संक्रांतीचा सण हा भारतातील राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. तर मंडळी, असे सण उत्सव मुहूर्त यांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली
आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. आणि तुम्हाला आमच्या चॅनलकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.